ड्राइविंग लायसन्स, ध्वनी प्रदूषण, आरटीओ रजिस्ट्रेशन, सर्व्हिसिंग खर्चाच्या कटकटीतून आता कायमची मुक्ती। घरी आणा जॉय इलेक्ट्रिक बाईक, 10 ते 12 रुपयात 80 ते 200 किलोमीटर धावणारी एकमेव इलेक्ट्रिक बाईक। आजच भेटा राज मोटर्स नेवरी नाका डायमंड बॅटरी शेजारी विटा आणि राज ऑटोमोबाईल्स तासगाव रोड पलूस। संपर्क 93 59 90 48 87 आणि 77 96 74 10 72 आणि 98 90 05 35 34। नमस्कार, मी नूतन, आपण पाहताय पलूस न्यूज एक्सप्रेस। पाहूयात आजची महत्त्वाची बातमी विस्ताराने। परिषदेच्या माध्यमातून जनतेच्या पाठिंब्यातूनच स्वप्नवत वाटणारी टेंभू योजना पूर्णत्वास गेली आहे। चळवळीच्या सातत्याने व जनरेटरने दुष्काळी भागात पाणी आले असल्याची भावना पाणी संघर्ष चळवळीचे निमंत्रक वैभव नायकवडी यांनी व्यक्त केली। 13 दुष्काळी तालुक्यांच्या पाणी संघर्ष चळवळीच्या 29व्या परिषदेच्या नियोजनाची बैठक आटपाड येथे तांबडा मारुती मंदिराच्या सभागृहात पार पडली। यावेळी माजी आमदार राजेंद्र देशमुख, कैलासचे आमदार गणपतराव देशमुख यांचे सुपुत्र चंद्रकांत देशमुख यांच्यासह सांगोला, सोलापूर, माळशिरस, वाळवा, आटपाडी तालुक्यातील पाणी संघर्ष चळवळीमध्ये डॉक्टर नागनाथांना नायकवडी यांच्यासोबत पाणी चळवळीमध्ये सहभागी असणारे कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी वैभव नायकवडी पुढे म्हणाले, सध्या बहुतांश भागात टेंभूचे पाणी पोहोचले आहे। पाणी आलेल्या भागाचे सध्या वेगळे प्रश्न निर्माण झाले आहेत, तर पाण्यापासून वंचित असलेल्या भागाचे वेगळे प्रश्न आहेत। यामध्ये वीज प्रश्न, पाणीपट्टीचा प्रश्न, पाण्याच्या आवर्तनाचा प्रश्न यासाठी चळवळी कायम उद्भवणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी उभारली जाईल। चळवळीच्या व्यासपीठावर कधीही राजकारणाची चर्चा केली गेली नाही। पाणी आलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने पाणी संघर्ष चळवळीच्या पाणी परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले। अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस।